आधी काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा गेले, मग काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी गळाला लागले, त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा हात सोडला. आता पुढचा नंबर शरद पवार गटाचे जयंत पाटील हे असल्याची चर्चा दिवसभर रंगली. मात्र खुद्द जयंत पाटलांनी पत्रकार परिषद घेत अफवांवर पडदा टाकला. मी 17-18 वर्ष मंत्रिमंडळात काम केलेलं आहे, त्यामुळे ते काही एकमेव प्रलोभन असू शकत नाही ना. मी दिल्लीला कधीच गेलेलो नाही अलीकडच्या काळात, त्यामुळे बैठक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी आमच्या हायकोर्ट सुप्रीम कोर्टात केस चालू होती, इलेक्शन कमिशनमध्ये केस चालू होती, त्यावेळी मी माझ्या पक्षाचं महाराष्ट्रात काम करत होतो, त्यामुळे मी दिल्लीलाच अलीकडे अनेक महिने, कदाचित त्यापेक्षा जास्त काळ असेल, मी दिल्लीला गेलेलो नाही, त्यामुळे माझी कुणाशी भेट होण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा मोर्चे बांधणी करत आहे. एक एक मतदारसंघ कसा मजबूत होईल यावर पक्षाचे नेते मेहनत घेत आहेत, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आपला गड मजबूत करण्यासाठी भाजपला जयंत पाटलांच्या रूपानं बडा नेता हवा असल्याचं बोललं जात आहे. मात्र भाजपला जयंत पाटीलच का हवेत पाहू. पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस राष्ट्रवादीचा वर्षानुवर्ष बालेकिल्ला राहिलाय. गेल्या काही वर्षात भाजपने या भागात चांगला शिरकाव केला. पश्चिम महाराष्ट्रात पूर्ण पकड भाजपला घेता आलेली नाही. जयंत पाटलांना सोबत घेतल्यास सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये शक्ती वाढेल असं भाजपचं समीकरण. मोदीजींना साथ देण्याकरता, मोदीजींनी जो गॅरंटी दिली आहे देशाला, मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता कुणी भाजपमध्ये येत असेल तर आमचा दुपट्टा तयार आहे. आम्ही कुणालाही भाजपमध्ये घ्यायला तयार आहे, आमच्याकडे स्पेस आहे, आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही. जेव्हा 200 आमदार, 300 खासदार एवढी मोठी ताकद असली तरी त्यांना आमच्याकडचे लोक लागतायत हवे, त्यांचा आमच्यामध्ये काहीतरी गंमत आहे, काहीतरी टॅलेंट आहे ना, त्याच्याशिवाय एवढी मोठी ताकद असताना त्यांना आमच्याकडचे जे काही आम्ही छोटे राहिलेलो आहोत पक्ष त्याचीच हवे हवेसे वाटतायत ना, म्हणजे काहीतरी दम आहे ना. कोर्टात पिटिशन. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार धक्के देण्याची रणनीती भाजप श्रेष्ठींनी आखली आहे. राज्यात 44 अधिक जागा जिंकायच्या असतील तर काँग्रेससह शरद पवारांपलीकडील महत्वाचे नेते आपल्या सोबत आणले पाहिजे अशी रणनीती असल्याचं समजतंय. त्यातच कोल्हापूर, हातकणंगले आणि सांगली लोकसभा जागांवर मवियाचं पारडं जड असल्याचं सर्वेतून समोर आलंय. त्यामुळे जयंत पाटलांसारखा नेता गळाला लागल्यास मोठा फायदा होईल असा भाजपचा कयास आहे. मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपकी बार 400 पार हा जो नारा मोदी साहेबांनी दिलेला आहे तो यशस्वी करण्यासाठी जे जे येणार असतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन हातात हात घालून तिसऱ्या वेळेला माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना 400+ बहुमतानं पंतप्रधान करायसाठी आम्ही सगळेजण तयार आहोत. राहुल गांधी सुद्धा उद्या भाजपात प्रवेश करतील असं म्हणतील. मला आदरणीय उद्धवजींचं फार कौतुक वाटतं, ते एक छान वाक्य म्हणाले की भारतीय जनता पार्टीचा कालांतराने अध्यक्ष सुद्धा काँग्रेसचा असेल. कालपर्यंत काँग्रेस मुक्त भारत असं भारतीय जनता पार्टी म्हणत होती, आता काँग्रेस युक्त भाजपा. दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यामागचं कारण आमदार नितेश राणेंचं ट्विट. वडेट्टीवारांना उद्देशून भविष्यात तुमचा आणि आमचा बॉस एकच असू शकतो असं सूचक वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं. या महाविकास आघाडीच्या काळात पोलीस हे उद्धव ठाकरेंचे घरगरी म्हणून वागायचे. मी त्यांना एवढं थोडा सल्ला दिला की जास्त टोकाची भूमिका आमच्या बद्दल घेऊ नका, कारण त्या कदाचित येणाऱ्या काळात त्यांच्या आणि आमच्या दोघांचाही बॉस सागर बंगल्यावर बसलेला असेल. 400 पार म्हणायचे इकडे आणि दुसरीकडे मात्र लोकांचे पक्षाचे नेते पळवायचे, दुसऱ्याचे नेते पळवायचे, म्हणजे यांच्या पायाखालीची वाळू घसरली आहे. यांच्यात आता निवडणूक जिंकण्याचा दम राहिला नाही. जो सर्वे येतो आहे तो फार वाईट येतो आहे. फक्त उष्ण अवसान आणण्यासाठी 400 पारची गोष्ट चालली आहे, त्यामध्ये काही तथ्य नाही. यावेळेस या देशातून मोदी सरकार बाद झालेला दिसेल.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने विरोधी पक्षातील प्रभावशाली नेत्यांना आपल्या गोटात खेचण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्याच आठवड्यात अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश पार पडला होता. आता चव्हाणांपाठोपाठ अनेक नेते भाजपामध्ये जाणार असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अर्थात या चर्चांमागचं कारण भाजप नेत्यांची वक्तव्य. दरम्यान जयंत पाटलांसह विजय वडेट्टीवारांनी भाजपात जाण्याचे दावे फेटाळले. मात्र भविष्यात कधी काय होईल कुणालाही सांगता येणार नाही हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.